माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन शरददादा कार्ले मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 27 संघ सहभागी झाले होते। यामध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी येथील संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं। माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं शनिवारी भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। याचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला। या स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या संघास प्राध्यापक राम शिंदे मित्रमंडळ चोंडी यांच्यातर्फे 41,000 रुपये, द्वितीय बक्षीस ज्योतिक्रांती उद्योग समूहाचे आजीनाथ हजारे यांच्यातर्फे 31,000 रुपये, तृतीय बक्षीस जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौतम मुतेकर यांच्यातर्फे 21,000 रुपये, चतुर्थ बक्षीस जिल्हा परिषद सदस्य अनिल लोखंडे यांच्यातर्फे 11,000 रुपये ठेवण्यात आले होते। या स्पर्धेत राज्यातून 27 संघांनी सहभाग घेतला होता। प्रथम बक्षीस जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी, द्वितीय बक्षीस महासंग्राम युवा मंच पुणे, तृतीय दसदादा स्पोर्ट अकॅडमी आष्टी, चतुर्थ बालेवाडी फिटनेस क्लब पुणे यांनी पटकावले। यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माऊली अप्पा जरांगे, शरददादा कार्ले, गोरख घनवट, दीपक गायकवाड, नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक शामीर सय्यद, शिवाजी राळेभात, डॉक्टर महेश म्हासाळ, अजय सातव, अर्जुन मेत्रे, पांडुराजे भोसले, पिंटू माने वस्तात, वैभव कार्ले, प्रवीण कार्ले, प्रदीप टापरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या स्पर्धेसाठी पंच म्हणून महादेव रक्टे, सतीश उबाळे, भीमा माने, निमोणकर सर, अनिल जगदाळे, संदीप उबाळे, कैलास जगदाळे, योगेश तांदळे, योगेश सानप यांनी तर निवेदक म्हणून राजेंद्र सोनवळकर व हनुमंत महाराज निकम यांनी काम पाहिलं आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केलेली होती। त्यानिमित्तानं आज रोजी बऱ्याच नेत्यांचे वाढदिवस साजरी होत आहेत। वाढदिवस कसे करावं, साजरी कशा पद्धतीने करावं, हा आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। एकूण 27 संघ महाराष्ट्रामधून उपस्थित राहिलेले होते। त्यामध्ये प्रथम संघ जे हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि 41,000 रुपये बक्षीस आणि ट्रॉफी व सन्मानचिन्ह प्राप्त केलं। त्यानिमित्त द्वितीय महासंघ महासंग्राम युवा मंच पुणे यांना द्वितीय बक्षीस मिळालं। तृतीय दसदादा स्पोर्ट अकॅडमी आष्टी, तृतीय बालेवाडी फाउंडेशन क्लब बालेवाडी अशा चार संघांमध्ये हे पारितोषिक वितरण सोहळा पार पाडण्यात आला। या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आमचे दीपक महाराज गायकवाड, डॉक्टर महेश म्हासाळ, गोरख शेठ घनवट, तसेच अजयजी सातव, पांडुराजे भोसले, अर्जुनदादा मेत्रे, पिंटू वस्ताद माने, वैभवजी कार्ले, कुस्ती निवेदक सोनळकर साहेब, माऊली अप्पा जरांगे या मान्यवरांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा पार पाडला। पहिलं बक्षीस महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राम शिंदे मित्रमंडळ चोंडी यांच्या मदतीने 41,000 रुपये। द्वितीय बक्षीस ज्योतिक्रांती मल्टीस्टेजचे चेअरमन अजिनाथ नाना हजारे, तसं तृतीय बक्षीस बाजार समितीचे मार्केट कमिटीचे सभापती गौतम अण्णा उतेकर, तसंच चौथं बक्षीस अनिलदादा लोखंडे जिल्हा परिषद सदस्य खरडा। या सर्व बक्षीस श्रोत्यांचं व भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या सहकारी कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या स्पर्धा आयोजित मध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो। प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।